यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव जिल्हास्तरीय स्पर्धा 2019-20 या वर्षी बालेवाडी येथे घेण्यात येत आहेत. त्याचे नियोजन पहिल्या दिवशी खो खो आणि कबड्डीचं वेगवेगळे ग्राउंड आहेत आणि ग्राउंडवर चार चार असे टीम एकत्र खेळू शकतात अशा प्रकारचं ग्राउंड तालुक्याला उपलब्ध होत नव्हतं. त्यामुळे मागील 2 वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो की बालेवाडीच्या क्रीडा संकुलवर हे स्पर्धा घेण्यात याव्यात, पण अनुदान कमी होत असल्यामुळे घेण्यात येत नव्हते. पण यावर्षी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी विशेष लक्ष घालून यावेळेस अनुदानाची तरतूद केली आणि यावेळेस बालेवाडीला स्पर्धा घेण्याला आपलं यश आलं. त्याचबरोबर यावर्षी पुणे जिल्ह्यातील सर्व माध्यमिकच्या क्रीडा शिक्षकांनी विशेष लक्ष घातलं. याच्यामध्ये हवेलीतले आणि मुळशीतले पंच आणि विशेष करून त्यात आमचे थोपटे सर यांनी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रमाची पूर्ण कागदपत्री पूर्ण लक्ष घालून त्यांनी फायली तयार केल्या आणि आजचा हा सामना शिक्षक आणि पंच यांच्या सहकार्याने अगदी व्यवस्थित पार पडत आहे. धन्यवाद. ताकंद से ठकन देगा, बोलेगा तो जीतेगा. ताकत से ठकन देगा, बोलेगा तो जीतेगा. जोर लगा के हाथ जोड़ के, जोर लाऊनी हाथ जोड़नी. बोल कबड्डी बोल, कबड्डी 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 कबड्डी. बोल कबड्डी खेल कबड्डी. बोल कबड्डी खेल कबड्डी. मिट्टी वाला खेल है प्यारे, पगन के चट्टी लगा के मिट्टी. ये माती मदला खेल आमचा, घालू चट्टी लावून माती. बोल कबड्डी थर कबड्डी, जोर लगा के पगन कबड्डी. कबड्डी 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 कबड्डी. ताकंद से ठकन देगा, बोलेगा तो जीतेगा. ताकंद से ठकन देगा, बोलेगा तो जीतेगा. जोर लगा के हाथ जोड़ के, जोर लाऊनी हाथ जोड़नी. बोल कबड्डी बोल, कबड्डी 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 कबड्डी. बोल कबड्डी खेल कबड्डी. बोल कबड्डी खेल कबड्डी. मिट्टी वाला खेल है प्यारे, पगन के चट्टी लगा के मिट्टी. ये माती मदला खेल आमचा, घालू चट्टी लावून माती. बोल कबड्डी थर कबड्डी, जोर लगा के पगन कबड्डी. कबड्डी 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 कबड्डी. नमस्कार, मी उमेश थोपटे, राष्ट्रीय खेळाडू ॲथलेटिक्स 400 मीटर हर्डल्स. कबड्डी कबड्डी आणि ॲथलेटिक्स राज्यपंच गेली अनेक वर्ष पंच कार्य करतो आहे असोसिएशन बरोबर. या ठिकाणी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांसाठी 13 तालुक्यांमधून जे संघ प्रथम क्रमांकाचे आलेले आहेत त्यांच्या येथे सामने होणार आहेत. या ठिकाणी कबड्डी, खो खो, 100 मीटर धावणे, 50 मीटर धावणे, लांबडी, उंच उडी या खेळांचं या ठिकाणी लोकनृत्य, भजन, कव्वाली या स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत. आणि या ठिकाणी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून आलेल्या खेळाडूंचं या ठिकाणी पुणे क्रीडानगरीमध्ये छान प्रकारे सकाळी अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव हे प्रमुख पाहुणे होते आणि यांनी योग्य असं मार्गदर्शन त्यांना केलेलं आहे. याबरोबरच आपले खासदार सुप्रियास्ताई सुळे, त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील, त्याचबरोबर विवेक वळसे पाटील आणि विश्वास नाना देवकाते अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनावर या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. त्याचबरोबर शिक्षणाधिकारी कुराडे साहेब, उपशिक्षणाधिकारी परियार मॅडम, त्याचबरोबर शिंदे साहेब उपशिक्षणाधिकारी आणि संपूर्ण या क्रीडा स्पर्धेची धुरा आपल्या खांद्यावर घेणारे विस्तार अधिकारी विस्तार अधिकारी ओगले साहेब यांच्या पूर्णपणे सहकार्याने त्यांच्या टीमनं हे आयोजन केलेलं आहे. गेली 8 दिवस ते कथक परिश्रम करून ते क्रीडांगण तयार करणं, लॉट्स पाडणं, फाईल तयार करणं ह्यासारखी कामं त्यांनी करून संपूर्ण वेगवेगळ्या समित्या तयार करून त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भोजन, त्याचबरोबर सर्व पंचांना छान व्यवस्था, निवासाची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी पंच जे आहेत ते
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका आणि हवेली तालुका या दोन्ही ठिकाणचे सर्व क्रीडा शिक्षक आहे आणि ते संपूर्ण आपापल्या इव्हेंटमध्ये कोणी कबड्डीमध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे, कोणी खो खोमध्ये आहे, कोणी ॲथलेटिक्समध्ये आहे, कोणी नृत्यामधले आहे, तर ते असे दर्दी असे पंच या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यामुळे इथल्या संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती निकोप वातावरणात आणि निपक्षपातीपणे या ठिकाणी पंच समर्थपणे पेलत आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना खूप मोठं मोटिवेशन मिळावं म्हणून अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांनी सांगितलेलं आहे की मी तळागाळातून वरपर्यंत आलो, त्या ठिकाणी त्यांना महत्वाचं मार्गदर्शन मिळालं ते दादांचं, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रमुख शरदचंद्र पवार यांचं. त्यांनी आपले संपूर्ण यशोगाथा लहानपणापासून ते अर्जुन पुरस्कार मिळेपर्यंत कशी आली त्या त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. आणि त्याचबरोबर त्यांनी एक महत्त्वाचं वाक्य सांगितलं आहे की प्राथमिक शिक्षकामध्ये किंवा प्राथमिक विद्यार्थ्यांमध्ये चापल्य आहे, दम आहे, खूप सारं क्षमता आहे, फक्त त्यांना आवश्यक आहे ते योग्य मार्गदर्शनासह सातत्यपूर्ण नियोजनबद्ध कठोर परिश्रम करून घेण्याची. त्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक तरी क्रीडा प्रबोधनी असावी की ज्या ठिकाणी हे चांगले खेळाडू येतील आणि हे खेळाडू चांगले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होऊन आपल्या भारत देशाला नव्हे तर आपल्या जगाला पुढे एक चांगला आदर्श ठेवतील. आणि त्याचबरोबर आपल्या जी क्रीडा संस्कृती आहे किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचा आहे यामध्ये एक नवं उदाहरण, नवीन आदर्श संपूर्ण जगाला दाखवून देतील. खेळ आगळा जोश वेग सामर्थ्याचा, या खेळाचा नशा निराळा देह भान हरपण्याचा. या मातीचा खेळ आगळा जोश वेग सामर्थ्याचा, या खेळाचा नशा निराळा देह भान हरपण्याचा. हे कबड्डी खेळू कबड्डी बोल कबड्डी कबड्डी, हे कबड्डी खेळू कबड्डी बोल कबड्डी कबड्डी. अरे अनेक राखीव खेळाडूंनी मैदान गाजवून आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. माझी खात्री आहे तुझ्या संघाला सुद्धा तुझी गरज भासणार. आव्हान पेलू संकटे झेलू सिद्धीने खेळू कबड्डी, नको विश्राम गाळूया घाम उभारू विजयाची गुढी. कबड्डी मराठी गडी कबड्डी, क्रीडा रांगडी गी कबड्डी मराठी गडी कबड्डी. अरे हे कबड्डी खेळू कबड्डी बोल कबड्डी कबड्डी, हे कबड्डी खेळू कबड्डी बोल कबड्डी कबड्डी. आव्हान पेलू संकटे झेलू सिद्धीने खेळू कबड्डी, नको विश्राम गाळूया घाम उभारू विजयाची गुढी. क्रीडा रांगडी गी कबड्डी मराठी गडी कबड्डी, क्रीडा रांगडी गी कबड्डी मराठी गडी कबड्डी. कबड्डी खेळू कबड्डी बोल कबड्डी कबड्डी, हे कबड्डी खेळू कबड्डी बोल कबड्डी कबड्डी. संतोष रिंगणात पुन्हा आज घुमू दे, विजयाची नशा आता वेलांवर चढू दे. जल्लोष रिंगणात पुन्हा आज घुमू दे, विजयाची नशा आता वीरांवर चढू दे. विसरून चित्त भान हर एक तयार आज, विसरून चित्त भान हर एक तयार आज. आली रे आली आता महाकबड्डी, आपली माती आपला खेळ. महाकबड्डी आपली माती आपला खेळ. महाकबड्डी आपली माती आपला खेळ. महाकबड्डी पाहू आम्ही मैदानी जंग लढू, हृदयात जोश भरू सर्वांना चित करू. मेहनत अनंत इथे काढू न रक्त काम, मेहनत अनंत इथे काढू.
काढून रक्तकाम विसरून चित्त भान हर एक तयार आज विसरून चित्त भान हर एक तयार आज आली रे आली आता महाकबड्डी मी रोहिदास बाजीराव मेमाने या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेमध्ये समन्वयक म्हणून मी या ठिकाणी काम करत आहे. जिल्हा परिषदेने या जिल्हा क्रीडा स्पर्धेचं उत्कृष्ट प्रकारचं नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये माननीय उदयकुमार जाधव शिवसाहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि शिक्षणाधिकारी माननीय कुराडे साहेब यांच्या अथक परिश्रमातून आणि माननीय उपशिक्षणाधिकारी परिहार मॅडम आणि विस्ताराधिकारी ओगले सर यांच्या कष्टातून या ठिकाणी जिल्ह्यातून आलेल्या सर्व खेळाडूंचं उत्तम प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. रात्री जे बाहेरगावाहून येणारे संघ होते, इंदापूर तालुका, जुन्नर तालुका, बारामती हे जे बाहेरून दूरचे तालुके होते, तर या ठिकाणी स्पर्धा ह्या 9 वाजता चालू होणार होत्या, म्हणून त्या ठिकाणी त्यांचं मुक्कामाची सोय केलेली होती. तर सुमारे 200 लोकांनी त्या ठिकाणी मुक्काम त्या केलेला आहे. रात्री त्यांची उत्कृष्ट प्रकारे भोजनाची व्यवस्था ही सर्व भोजन व्यवस्था टीमने केलेली आहे. मुळशी तालुका, त्याचप्रमाणे हवेली तालुका यांच्या तालुक्यातील जे हायस्कूलचे क्रीडा शिक्षक आहेत, त्या दोन्ही तालुक्यातल्या क्रीडा शिक्षकांनी उत्कृष्ट प्रकारचं सहकार्य केलं की गेली 4 दिवस झालं त्यांनी या ठिकाणी मैदान आखणी असेल किंवा या खेळाचं नियोजन असेल ते उत्तम प्रकारचं नियोजन केलं आणि एक उत्कृष्ट प्रकारचे ही स्पर्धा घेण्यासाठी बालेवाडीसारख्या माळुंगी बालेवाडीसारख्या आंतरराष्ट्रीय मैदानाची मुलांना संधी उपलब्ध करून दिली हे आम्हा सर्व मुलांचं आणि सर्व अधिकारी पदाधिकारी या सर्वांचं भाग्य मानतो. या जिल्हा परिषदेचं त्या ठिकाणी आभार मानतो की एक उत्कृष्ट प्रकारचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. इथून पुढं अशाच प्रकारचं एक उत्कृष्ट आणि या क्रीडा क्षेत्रावरती माझं म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्याने जास्तीत जास्त या गोरगरिबांच्या मुलांच्यासाठी या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खर्च अनुदान टाकावं आणि उत्कृष्ट प्रकारच्या स्पर्धा घेऊन एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्मितीसाठी प्रयत्न करावे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि धन्यवाद साहेब. धन्यवाद.